हॅलो एव्हरीवन. तर फ्रेंड्स, आजही मी अतिशय सुंदर अशा केकचे डेकोरेशन घेऊन आले आहे आणि टूथपिकचा वापर करून मी आज केकवरती डेकोरेशन केलेले आहे आणि ते कसे केले आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बघा, मी केकवरती एलो जेल पसरवून घेते आहे. तर हे न्यूट्रल जेल मँगो केक होत असो त्यामुळे मँगो इसेन्स आणि थोडंसं पाणी ॲड करून हे जेल मी बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हे जेल पसरवून घेते आहे. तर आपलं हे जेल पसरवून होतच आहे किंवा स्प्रेड करून होतच आहे तोपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेले बेल आयकॉनही ऑलवरती करा. त्यामुळे मी आपल्या या चॅनलवरती जेव्हा केकचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आता यानंतर बघा, इथे मी थोडंसं चमच्याने केकच्या कडांनी आर्टिफिशियल ड्रिपिंग करून घेणार आहे. तर आपलं हे ड्रिपिंग करून झालेलं आहे. यानंतर मी दोन सेपरेट पाइपिंग बॅगमध्ये रेड आणि ब्लू जेल भरून घेतलेलं आहे आणि त्याचे केकच्या कडांनी मी काही डॉट देणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर मी रेड कलरचे डॉट देत आहे आणि त्यानंतर मी ब्लू जेलनेही जेलच्या म्हणजे केकच्या कडांनी डॉट देणार आहे. यानेही आपला केक अगदी सुंदर असा दिसेल. तर बघा, तर आहे असाही केक आपला सुंदर दिसतच आहे पण जे त्यात दोन्ही जेलच्या डॉटमधून आपल्याला टूथपिकने टर्न टेबल फिरवत एक लाईन बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता की यानेही आपली ही डिझाईन खूपच भारी झालेली आहे. आता यानंतर बघा, आपल्या डेकोरेशनची पुढची प्रोसेस म्हणजे केकच्या एका साईडला मी काही चॉकलेट गार्निश ठेवून घेणार आहे. तर हे चॉकलेट गार्निश कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि बघा, आता हे चॉकलेट गार्निश ठेवून झालेले आहेत. आता याच्या साईडला पण मध्यभागी येईल असे मी काही वेफर स्टिक ठेवणार आहे. तर पुढे बघा, त्या वेफर स्टिकच्या मध्ये मी काही चेरीही ठेवणार आहे. तर आपली ही चेरी ही ठेवून झालेली आहे. आता यानंतर मी या संपूर्ण केकवरती सिल्वर कलरचे लहान आकाराचे शुगर बॉल्स हे डेकोरेट करणार आहे. तर आजचा हा भन्नाट असा केक रेडी आहे आणि आजचा हा केक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. असा छानसा केक घेऊन पुढच्या व्हिडिओ भेटेन. तोपर्यंत बाय.